या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त करून व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन विषारी ताडी विक्रेत्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विषारी ताडी विरुद्ध जनजागृती अभियान हाती घेऊन श्रमिक कष्टकऱ्यांचं प्रबोधन करण्यात आलं। तसेच मोर्चा व धरणे आंदोलन आणि संबंधित सर्व अधिकारी व मंत्री महोदयांशी पत्रव्यवहार केला तरीही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नागरिकांच्या रास्त मागणीला केराची टोपली दाखवण्यात येते। राजरोसपणे विषारी ताडी विक्री चालू आहे। नागरिकांनी स्वयंस्फूर्ती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम राबवून 25,000 सह्यांचं निवेदन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांच्याकडे सुपूर्द केलं। हे 25,000 सह्यांच्या निवेदनाचा संच आडम यांनी सोमवारी 22 ऑगस्ट 2022 रोजी 4 वाजता महाराष्ट्र विधान भवन येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे सुपूर्द केलाय। यावेळी दस्तुरखुद्द माननीय मुख्यमंत्री यांनी नागरिकांच्या मागणीबाबत स्वतः हस्तक्षेप करून राज्य उत्पादन शुल्क मंत्री माननीय शंभूराजे देसाई यांना विषारी ताडी विक्री केंद्र बंद करण्याचे लेखी आदेश देण्यास सांगितले। ही माहिती माध्यमांशी बोलताना कॉम्रेड आडम मास्तर यांनी दिली। सोलापूर शहरामध्ये गुदुताई परळेकर वसाहत आणि दत्तनगर मध्ये विषारी ताडी दुकान चालू करण्याचा प्रयत्न केला होता। पतिंतीतील जागरूक नागरिक आणि श्रमिकांनी प्रचंड विरोध केल्यामुळे तेथील दुकाने तूर्त बंद आहेत, परंतु यांना त्या कारणाने सुरू करायचा प्रयत्न चालू आहे। त्याच पद्धतीनं शास्त्री नगरमध्ये आम झोपडपट्टीचा एरिया, या एरियामध्ये 2-3 महिन्यापासून विषारी ताडीचं दुकान चालू झालं। एका महिन्यापूर्वी 2,000 महिलांनी मोर्चा काढून त्याला प्रचंड विरोध केला। याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने 15 दिवस श्रमिक आणि नागरिकांच्या सह्या गोळा केले। 25,000 सह्या झाल्यानंतर त्या सर्व बंडल घेऊन काल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवनमध्ये दुपारी 4 वाजता भेट घेतली आणि या विषारी ताडीसंबंधी जोरात अडकत त्या ठिकाणी नोंदवली। त्यांना 25,000 सह्याचं निवेदन हातात दिलं। त्या सह्याच्या निवेदनाचं सुद्धा त्यांनी निरीक्षण केलं आणि सांगितलं, उत्पादन शुल्क मंत्र्यांना मी आता आदेशित करत आहे की हा हे दुकान ताबडतोबीनं बंद करा आणि ज्या ज्या ठिकाणी लोकांचा विरोध होईल त्या ठिकाणी अशा पद्धतीचं काम करू नका, अशा सूचना मी देईन, असं जाहीरपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळं आता लवकरच या विषारी ताडीचं दुकान बंद होईल आणि लोकाला यासंबंधी न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।